आम्ही जाणतो सर्वसामान्यांचं मन आणि होतो त्यांचा आवाज, म्हणून डिजिटल युगातही सकाळचे पॉडकास्ट बनलंय तुमचा बुलंद आवाज. ऐकायला विसरू नका सकाळच्या बातम्या रोज सकाळी 6 ई सकाळ .com आणि भारतातील सगळ्या अग्रेसर पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध. संकरित बियाणे, लेखक डॉक्टर आनंद कर्वे. 1960 दशकात भारत सरकारने अमेरिकेतील रॉकफेलर फाउंडेशनच्या सहकार्याने भारतात गहू, मका, ज्वारी आणि बाजरी या पिकांची सुधारित आणि संकरित वाणे म्हणजे हायब्रिड सीड्स आणली. तेव्हापासून भारतात हरित क्रांती म्हणजे ज्याला इंग्रजीत ग्रीन रेव्होल्युशन म्हणतात त्याची सुरुवात झाली. त्या काळी भारतातील प्रचलित समाजवादी अर्थव्यवस्थेनुसार महत्वाचे सर्व उद्योगधंदे म्हणजे कोळसा खाणी, दळणवळण, वीज निर्मिती इत्यादी सरकारने चालवायचं असं धोरण होतं. त्यामुळे या नव्या वाणांचे बियाणे निर्माण करून ते विकण्यासाठी नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन या नावाने एक सरकारी कंपनी स्थापन करण्यात आली होती. तसेच रॉकफेलर फाउंडेशनच्या प्रोत्साहनाने भारतात काही खासगी कंपन्यांनी सुद्धा सुधारित आणि संकरित वाणांचे बीजोत्पादन आणि विक्री सुरू केली होती. सातारा जिल्ह्यातल्या फलटण येथे बनबिहारी निमकर यांनी 1964 स्थापन केलेली निमकर सीड्स ही कंपनी सुद्धा त्यातलीच आहे. निमकर हे माझ्या थोरल्या बहिणीचे यजमान. मी 1964 कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात वनस्पती शास्त्राचा प्रमुख म्हणून रुजू झालो. त्यावेळी मी सायबरनेटिक्स नावाच्या एका तात्विक विषयावर संशोधन करत होतो. पण एक वनस्पती शास्त्रज्ञ या नात्याने भारतात नव्याने आलेल्या या सुधारित आणि संकरित वाणांबद्दल मला कुतूहल होत. कधी फलटणला गेलो की या विषयावर निमकरांशी मी चर्चाही करायचो. नव्या सुधारित आणि संकरित वाणांमुळे देशातील धान्याच्या उत्पादनात वाढ झाली यात शंकाच नव्हती. पण अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी या वाणांना रासायनिक खते, पीक संरक्षक औषधे आणि रब्बी हंगामात पाणीही द्यावं लागायचं. शिवाय शेतकऱ्यांना संकरित बियाणं दरवर्षी विकत घ्यावं लागतं. अशा विविध कारणांमुळे सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र सरकारचे कृषी खाते सुधारित आणि संकरित जातींना विरोध करायचं. हा श्रीमंत शेतकऱ्यांचा खेळ हो अशी त्यांची हेटाळणी करायचं. याचा परिणाम असा झाला की बीजांच्या उत्पादनात येणाऱ्या ज्या अडचणी होत्या ना, त्या सोडवायला निमकरांना सरकारच्या कृषी खात्याची काहीही मदत होत नसे. म्हणून 1966 निमकरांनी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना एक प्रस्ताव दिला. निमकरांना शिवाजी विद्यापीठाने बीजांच्या उत्पादनात मदत करावी आणि त्याचा खर्च निमकरांकडून घ्यावा असा हा प्रस्ताव होता. पण एका व्यापारी कंपनीसाठी विद्यापीठानं काम करावं ही कल्पना त्या काळच्या सरकारी धोरणात बसत नसल्याने हा प्रस्ताव साहजिकच फेटाळला गेला. यावर निमकरांनी मलाच निमकर सीड या कंपनीत संशोधन प्रमुख म्हणून येण्याचं निमंत्रण दिलं. मी ते स्वीकारलं आणि 1967 निमकरांकडे कामाला लागलो. कंपनीत माझ्याबरोबर काम करणारे चारही सहकारी हे कृषी पदवीधर होते, पण त्यांचं शिक्षण माझ्याप्रमाणेच हरित क्रांतीच्या अगोदरचं होतं. आता संकरित बियाणं म्हणजे नेमकं काय हो याची थोडीशी शास्त्रीय माहिती आता घेऊया. दोन भिन्न जातींच्या वनस्पतींचा संकर केल्यानं संकरित बीज निर्माण होतं. वनस्पतींच्या फुलांमधले पुंकेसर आणि स्त्रीकेसर हे सर्वसाधारणपणे एकाच फुलात असतात. ज्या दोन जातींचा संकर करायचा त्यापैकी एका जातीच्या फुलातले पुंकेसर नष्ट केले तर त्या फुलांचे स्वपरागीकरण टाळता येते. मक्याच्या बाबतीत हे काम अगदी सोपं असतं, कारण मक्याची नरफुले मक्याच्या शेंड्याला येणाऱ्या तुऱ्यात असतात तर मादी फुले खोडावर पर्णसंभाराखाली असलेल्या कणसात असतात. त्यामुळे पराग निर्मितीपूर्वी मक्याचा तुरा खुडला की त्याचे स्वपरागीकरण टळते. मात्र मादी फुले असलेल्या वनस्पतीच्या ओळी शेजारी परागकण निर्माण करू शकणाऱ्या नर वनस्पतीची ओळ लावली की मादी फुलांचे परागीकरण शेजारच्या ओळीतल्या नर वनस्पतींच्या परागकणांनी आपोआप होते. पुढे जननशास्त्रातील काही हिकमतींचा वापर करून पुंकेसर निर्माण करण्याची क्षमता असलेल्या जाती मुद्दाम निर्माण करण्यात आल्या. त्यांना मादीवाण असे म्हणतात. धान्य पिकांमध्ये परागीकरण वाऱ्यानं केलं जातं तर द्विदल पिकांमध्ये हे काम मुख्यतः मधमाशा करतात. मादीवाणात जे बी भरते ते संकरित बीज असते
सध्या भारतात मका, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ या चार धान्यांची आणि कपाशी, तूर, सूर्यफूल, करडी, भेंडी, वांगी, कोबी, फुलकोबी, टोमॅटो, टरबूज, काकडी इत्यादी वनस्पतींचंही संकरित बीज मिळू लागले. विशेष काळजी घेतल्या शुद्ध वाणे सुद्धा चांगलं उत्पन्न देतात बरं का, पण प्रतिकूल परिस्थितीत ती टिकाव धरू शकत नाहीत. 1972 दुष्काळ हा याचं एक चांगलं उदाहरण आहे. या दुष्काळात स्थानिक ज्वारीची पिकं वाळून गेली, पण संकरित ज्वारीनं मात्र चांगलं उत्पन्न दिलं. या दुष्काळामुळे अजून एक गोष्ट झाली बरं का, महाराष्ट्राच्या कृषी खात्याचा संकरित पिकांबद्दलचा आकस नाहीसा झाला. प्रतिकूल परिस्थितीत टिकाव धरून राहण्याचा गुणधर्म आपल्या संकरित वाणात आणायचा असेल तर संकरासाठी वापरलेली दोन वाणे ही वेगवेगळ्या भौगोलिक विभागातील असावीत असा एक संकेत आहे. भारतातल्याच दोन जातींचा संकर केल्यास निर्माण होणारे संकरित वाण फारसे चांगले उत्पन्न देत नाही. पण आपल्या सुदैवानं ज्वारी आणि बाजरी या दोन्ही पिकांची लागवड आफ्रिका खंडातही केली जाते की त्यामुळे या दोन्ही धान्य पिकांमध्ये आपण भारतीय आणि आफ्रिकी वाणांचा संकर करून प्रतिकूल परिस्थितीतही चांगलं उत्पन्न देणारी संकरित वाणे निर्माण करू शकलो. आपल्या देशात तयार झालेली संकरित वाणे केवळ भारतातच नाही तर जगात सर्वत्र चांगलं उत्पन्न देतात असं आढळून आलंय. आपल्या देशात प्रचलित असलेली अखिल भारतीय समन्वयित चाचणी हे याचं एक कारण आहे. भारतात कोणीही नवं वाण विकसित केलं की त्याची भारतातल्या सुमारे 30-40 संशोधन केंद्रांमध्ये चाचणी केली जाते आणि या चाचणीत त्या वाणानं दिलेलं सरासरी उत्पन्न जर सरस दिसलं तरच त्या वाणाला सार्वत्रिक लागवडीची परवानगी मिळते. आपला देश तर प्रचंड मोठा आहे, त्यात ऋतुमान, पाऊसमान, तापमान, मातीचे प्रकार इत्यादी घटकांमध्येही खूप वैविध्य आढळतं. त्यामुळे या समन्वयित चाचण्यांमध्ये जे वाण चांगलं ठरतं ते जगात इतर ठिकाणीही यशस्वी ठरतं. हरित क्रांतीमुळे संकरित बियाणं निर्माण करणं आणि विकणं हा एक मोठा उद्योग बनलाय. पूर्वी शेतकरी आपल्या घरचंच बी वापरायचा कारण तो शुद्ध वाणच पसंत करायचा. या उलट संकरित वाणांचं बीज दरवर्षी नव्यानं घ्यावं लागतं कारण संकरित वाणांचे सद्गुण एका पिढीपुरतेच मर्यादित राहतात. वनस्पती शास्त्र शिकणाऱ्यांना कदाचित हे माहिती असेल की काही वनस्पतींमधले बी त्याच वनस्पतीच्या शाकीय पेशिकांपासून बनलेलं असतं आणि त्यामुळे आपल्या मातृवनस्पतीचे गुण नव्या पिढीत जसेच्या तसे उतरतात. बऱ्याच गवतांमध्ये हा गुणधर्म आढळतो, त्याला अपोमिक्सिस या शास्त्रीय नावानं ओळखलं जातं. जर जनुकीय अभियांत्रिकीनं संकरित वाणांमध्ये हा गुणधर्म आणता आला तर लक्षावधी टन संकरित बीज दरवर्षी नव्यानं निर्माण करण्यासाठी लागणारी जमीन, रासायनिक खते, पाणी आणि मनुष्यबळाचा अपव्यय टाळणं शक्य होईल.